आणि दसऱ्याच्या मेळाव्यासाठी सध्या शिवसेना आणि शिंदेगड दोघेही जोरदार तयारी करतात. शिवसेनेनं हा मेळावा सुपरहिट करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. दादर वरळी परिसरात शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी पक्ष यांच्याकडूनही शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या पोस्टरबाजीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेनं. दसरा मेळाव्याला आता एकच दिवस शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत दोन्ही गटाकडून वातावरण निर्मिती केली जाते. मी सध्या मुंबईतल्या शिवसेना भवन दादर परिसरात आहे. दादर परिसरात ठाकरे गटाकडून होणाऱ्या ज्या दसरा मेळाव्याची बॅनरबाजी आहे ती सर्वत्र करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो हा दादरचा शिवसेना भवन हा परिसर आहे आणि या परिसरात अनेक बॅनर आहेत ते दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामध्ये अनेकांचे एक आकर्षक असे मेसेजेस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दसरा मेळावा परंपरा विचारांची असत्यावर सत्याच्या विजयाची अशा आशयाचे बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जे बंड पुकारण्यात आला यांच्या त्यांच्यावर देखील टीका या बॅनरमार्फत करण्यात आलेली आहे. एका बॅनरवर तर असं लिहिलेलं आहे की दसरा मेळावा फितूर झाले लाख तरी झुंज आम्ही देणार, गद्दारांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही शिवसेना पुढे नेणार अशा आशयाचे बॅनर देखील या ठिकाणी दादर परिसरात आता लागण्यास सुरुवात झालेली आहे. ठाकरे गटाकडून दादर वरळी या परिसरात आता बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तसेच शिंदे गटाकडून देखील आज किंवा उद्यापर्यंत हे बॅनर मुंबईत मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. उद्याच्या परवा जो दसरा मेळावा होणार आहे त्याची जय्यत तयारी दोन्ही गटाकडून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात तयारी ही सध्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दादर परिसरात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे उद्याचा दिवस आहे, दसरा मेळावा परवा होणार आहे, त्यामुळे सर्वत्र वातावरण निर्मिती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.